मध्ये एनी पीएचडी करत असताना त्या वेळेला सेटलमेंट त्याचे पीएचडी ची गाईड होते आणि तेव्हा नावाच काय की स्वतःची चळवळ चालू होती. त्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर असा योग्य व्यक्तिमत्व होता तो 20-20 तास एका जागेवर बसून अभ्यास करतोय. सेलिंगमन म्हणायचे की हा एक भारतीय विद्यार्थी होता लावला छोटा आहे तुमच्या गदर पार्टीसाठी काही काम करू शकतो का बघा त्याच्याकडे ब्रिटिशांच्या विरोधात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण कपडे पुस्तक वह्या हे सगळं देण्यास
काही सगळं सरकारने बंद केलं. सरकारनं तर शिक्षकांच्या पगार देत पण शिक्षकेतर अनुदान मात्र सगळे बंद केलेले सरकारने. आणि म्हणून महाविद्यालयामध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळीकडे भ्रष्टाचार निर्माण झालेला दिसून येतोय. मुंबई सरकारच्या शिक्षण मंत्र्यांना बाबासाहेबांनी सांगितलं, ज्यावेळेला मुंबई प्रांतामध्ये शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशन महाबळेश्वरला घेतलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आज कुठं सरकार ऑल फॉर एज्युकेशन सर्व शिक्षण अभियान आता सरकार राबवते. बाबासाहेबांनी 1929 6 मेला सांगितलं होतं की बाबासाहेबांच्या विचारातून सार्वत्रिक शिक्षण त्यावेळेस झालं. तरी सुद्धा इंग्रज सरकारच्या काळामध्ये हे बोलले होते बाबासाहेब, पण स्वतंत्र भारतामध्ये सर्वांसाठी शिक्षण आपण देऊ शकलो नाही, ऑल फॉर एज्युकेशन देऊ शकलो नाही. आजही अर्थात लिटरसी डे जर पाहिला तर 74-84 पलीकडे जात नाही. 100% लिटरसी या देशामध्ये साक्षरता अजून झालेली नाही. महाबालिका संस्थेमार्फत बाबासाहेबांनी एक पोरमध्ये मुंबईतील जाहीर सभा घेतली होती आणि बाबासाहेबांनी कळकळीची विनंती विद्यार्थ्यांना 1932 ला केली. 10 सप्टेंबर 1932 मध्ये बाबासाहेब म्हणतात मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असता आपल्या पुढे त्यांनी ज्ञानार्जन हे एकच ध्येय ठेवलं पाहिजे. हे जे वादळ निर्माण होतील ना हे पुस्ते वादळ ज्ञानार्जन केल्याशिवाय बाकी नुसते आंदोलन होतील रस्त्यावर उठो, पण ज्ञानार्जन झालं पाहिजे. इथला संविधान असेल इथले संविधान विद्यार्थ्यांचा प्रत्येक विद्यार्थी हा वादळासारखा निर्माण झाला पाहिजे. त्याला ज्ञानार्जन केल्याशिवाय हे शक्य नाही. विद्यार्थी दशा पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही याचा देश भारतीयांना विद्यार्थी म्हणून जाता येणार नाही पुढे. भारतीय सर्वांच्या वर्गात जाऊन बसू शकत नाही, मी पण जाऊन बसू शकत नाही, कावळे सर मी तीन नाही बसू शकत, पण विद्यार्थी दशा ही आयुष्यात एकदा येते आणि बाबासाहेबांनी त्या विद्यार्थी दशेमध्ये ज्ञानार्जन करून या जगामध्ये संबंध उलटी दिशा करून टाकली. चातुर्वर्णी व्यवस्था बाबासाहेबांनी संस्थेच्या मार्गावर आणली आणि म्हणून अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडला. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न केला तर समाजसेवेसाठी समाजहितासाठी आपल्याला मोठे विचार मोठ तत्वज्ञान अभ्यासावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून आज मला एकही विद्यार्थी अभ्यास करून बेरोजगार झाला दाखवू द्या. कावळे सरांनी 24 तास अभ्यास केला, भारतीय सरांनी अभ्यास केला, म्हणून आज ते सर्वपणे काम करू शकताय. अगदी दिव्याखाली अभ्यास करून लाईट नसताना आमच्यासाठी प्राध्यापक होत आहेत. म्हणून माझ्या जागा बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवायला सांगितल्याचे लोकांस फेडरेशनच्या माध्यमातून मनमाडमध्ये 1945 साली बाबासाहेबांनी भाषण केलं विद्यार्थी अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या समोर. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की राजकीय चळवळींना जितकं महत्व दिलं नाही तो आपण तितकंच महत्व शिक्षण आणि शिक्षण प्रसाराला दिलं पाहिजे. आणि सगळ्या सोयी सुद्धा माझ्या काळात नव्हत्या. मला तर वर्गामध्ये बसून दिल्या जात नव्हतं. मला अमेरिकेला शिक्षण देण्यासाठी 25 रुपये स्कॉलरशिप द्यावी लागली. मला मुंबईमध्ये कुठल्या चाळीमध्ये शिक्षण घ्यावं लागलं. आज तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत, परंतु आज हे काही पुस्तक घेऊन अभ्यास करण्यासाठी आपण तसबी घेत नाही असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन उच्च दर्जाचा समाज निर्माण करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमाण लावून आपण काम केलं पाहिजे. समाजाचा विश्वास सुद्धा बनलं पाहिजे. आज विश्वास नाहीये समाजामध्ये, कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. आणि म्हणून चळवळीतले लोक भरकटून गेलेले आहेत. आणि म्हणून लोकांना चेंज पाहिजे म्हणून 22-24% शेडोटाईने मतदान नवीन सरकारला दिलं. कारण काँग्रेसने त्यांच्यासाठी काही केलं नाही, आता बीजेपीने त्यांच्यासाठी काही केलं नाही. आता पुढची वेळ सगळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक आंदोलकाची की आम्ही समाजाचे हित साधणार आहोत, समाजाचा विचार करणार आहोत आणि या माध्यमातून समाजाचं परिवर्तन करणार आहोत. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचा आदेश दिला की विद्यार्थ्यांवरही फार मोठी जबाबदारी. बाबासाहेबांनी सगळ्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांवर टाकल्या होत्या. तुमच्याकरिता मी कॉलेज काढले, सवलती घेतल्या, सवलती निर्माण केल्या, त्याचा तुम्ही योग्य फायदा घ्या. आणि सगळ्यांनी गैरफायदा घेतला आणि त्या दृष्टीने विद्यार्थी घडला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा आदेश होता की गैरफायदा घेऊन काहीचा तुम्ही अभ्यास करा. राजकारणाच्या ओऱ्या विद्येशिवाय हाती येऊ शकत नाही. आज तुमच्याकडे जर राजकारणामध्ये तुम्ही यशस्वी पण झाला, आज तुमच्याकडे अर्थमंत्री पद आलं, तुमच्याकडे एखादं मोठं पद आलं, तर तुमच्याकडे कसं चालवायचं तर ज्ञान असेल का बाबासाहेब म्हणतात. म्हणून राजकारण करायचं असेल तर त्याच्या विद्येच्या
केवळ राजकीय प्रगतीने आपले प्रश्न सुटत नाही बाबासाहेबांचा मान विश्वास म्हणून मराठा विद्यालयामध्ये बघा तुम्ही राजकीय राजकारणामुळे सगळे प्रश्न सुटले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतात महाराष्ट्रामध्ये आणि एकूण भारतामध्ये ज्या ज्या समाजाकडे सत्तेच्या चाव्या आहेत त्या समाजामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि बाबासाहेबांनी केलेलं जे मागणीपत्र 1949 मध्ये जानेवारी 21 की राजकारण असेल तर नुसते राजकारण करून चालणार नाही सगळे प्रश्न सुटणार नाही परंतु त्यासाठी की पोस्ट असा शब्द वापरला बाबासाहेबांनी म्हणून माऱ्याच्या जागा जोपर्यंत आपण मिळवणार नाही तोपर्यंत सर्वांना कुठली दिशा मिळू शकत नाही मात्र इंजिनियर डॉक्टर प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांना आम्ही भेट होतो बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला होता की बाबासाहेब एखाद्या समाजाची प्रगती झाली म्हणजे काय झालं तर बाबासाहेब म्हणतात ज्या घरामध्ये डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक आहे तो समाज विकसित आहे ज्या घरामध्ये एक राजकारणी तत्वंत आहे तो समाज विकसित आहे ही सम्यक विद्यार्थ्यांची भूमिका असते आमचा सर्व सामाजिक भूमिकेवर बाबासाहेब म्हणतात की उच्च शिक्षण हेच एकमेव होऊ शकते बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजची जेव्हा स्थापना केली त्यावेळेला तिथे कौन्सिल स्थापन करत होते बाबासाहेब त्यावेळेला बाबासाहेबांनी भाषण देताना सांगितलं की अन्न वस्त्र निवारा बेरोजगारी दारिद्र्य आर्थिक सामाजिक विषमता हे ज्वलंत प्रश्न हे सगळे ज्वलंत प्रश्न केव्हा सुटतील तर बाबासाहेबांनी सांगितलं की उच्च शिक्षण घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही आमच्या सर्व सामाजिक आर्थिक दुखण्यावर एकच उपाय आहे उच्च शिक्षण सम्यकचा प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षित असावा सम्यकचा प्रत्येक विद्यार्थी पीएचडी पोस्ट पीएचडी नेट सेट कुठल्याही परीक्षा स्पर्धा तो पास झालेला पाहिजे त्याने सम्यक अभ्यास केला असेल 2 तास तर त्याने 4 तास अभ्यास करण्याची देखील भूमिका घेतली पाहिजे 2 तास रस्त्यावर उतरला तर 4 तास तो लायब्ररीत बसला पाहिजे हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे आणि म्हणून ज्ञान हा माणसाचा आयुष्याचा मानवी जीवनाचा एक पाया आहे ज्ञानाशिवाय काही करू शकत नाही आपण बाबासाहेब म्हणतात म्हणून वार्षिक स्नेह संमेलन असेल कुठे असेल प्रत्येक ठिकाणी आपण विचार केला पाहिजे मानवी आयुष्य हे ज्ञानाशिवाय असू शकत नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विकास करायचा असेल तर एक महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब सांगतात सगळी आंदोलनं त्या मागे जाताय कारण शील आणि सौजन्य जर शिक्षित माणसामध्ये नसेल पीएचडी झालेला असेल आणि शील नसेल आणि सौजन्य नसेल हायर क्वालिटीचा माणूस असेल त्याच्यात ह्या गोष्टी नसेल तो तो निस्त्रपद पशुपेक्षा ही वीण आहे असं बाबासाहेब आंबेडकर 1938 मनमाडला सांगतात युवकांच्या परिषदेमध्ये बाबासाहेब सांगतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण नीट केला तर बाबासाहेब आंबेडकरांचा एक एक सम्यक विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला एक एक विद्यार्थी या माध्यमातून तयार झाला पाहिजे सगळ्यांनी खडतर परिस्थितीतून परिस्थिती कुणाची चांगली नसते आणि ज्यांची परिस्थिती चांगली असते ते इथे बसले नसते आज थोडीफार परिस्थिती चांगली झालेली आहे म्हणून त्यांना सगळे विद्यार्थी आंदोलनाचं महत्व वाटत असेल बाबासाहेबांच्या सवलतींचा फायदा घेऊन सगळे घरी बसले असतील त्याचं महत्व नसेल परंतु इथे बसलेला संगीतचा विद्यार्थी एक एक दिसण्यासारखा हा प्रत्येक जण माणसं जोडत जाईल माणसासाठी संघर्ष करेल कोणत्या जाती धर्मासाठी नाही आपण जर आपल्या जातीचा विचार केला तर या देशातल्या मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांचा विचार फक्त बाबासाहेब आंबेडकर करू शकतात तसं सगळ्यांचे दुःख सगळ्यांनाच अश्रू असतं बाबासाहेब म्हणतात त्या सगळ्यांचे अश्रू पुसण्याचं काम सम्यकचा विद्यार्थी करतो करू शकेल अशी अपेक्षा महत्वाची मला लोकांनी आणि स्वतःची लायकी विद्यार्थ्यांनी आपण आपली स्वतःची लायकी निर्माण करा म्हणतात बाबासाहेबांच्या पुस्तकावरच प्रेम एखाद्याने जर बाबासाहेबांच्या पुस्तकाला हात जरी लावला तर बाबासाहेब म्हणतात मी त्याला गोळी भरून टाकेल एवढं बाबासाहेबांच्या पुस्तकावरचं प्रेम होतं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करावा शिक्षित आणि लोकसमाज निर्माण करावा आणि ते शिकलेल्या प्रत्येकाने आपल्या जवळच्या न शिकलेल्या माणसाला अभ्यास न करणाऱ्याला अभ्यासाकडे वळवावं सम्यक आंदोलनाकडे वळवावं या दृष्टिकोनातून भारी जीवनाची उभारणी आपण भूमी बघा तुम्ही नाशिकला बाबासाहेब गेले म्हणतो बाबासाहेबांचे पाय या भूमीला लागले असं म्हणतो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने रमाबाई आंबेडकरांनी हे 2-3 जर संस्था सोडल्या तर त्या काळानंतर आम्ही बाबासाहेबांच्या नावाने प्राथमिक शाळा सुद्धा काढू शकलो या काळामध्ये 100% रँक मिळत होते त्या काळामध्ये आम्ही एक कॉलेज सुद्धा काढू शकलो हे काय बाबासाहेबांच्या चळवळीला आम्ही करण द्या आम्ही न्याय घेऊ शकत नाही आम्ही त्या दृष्टीने सगळे दृष्टिकोने काम करू शकत नाही आणि निवड चळवळीचा मुख्य प्रभाव आहे सामाजिक परिवर्तनाचा असला पाहिजे
आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची आता जात आहे सूत्री सांगून टाकतो बाबासाहेबांची सांगितली 12 डिसेंबर 1955 औरंगाबाद बाबासाहेबांनी सांगितलं विद्या प्रज्ञा करुणा शील आणि मैत्री जोपर्यंत येणार तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलन यशस्वी होऊ शकणार विद्यार्थ्यांनो विद्यार्जन करा प्रज्ञावान व्हा सगळ्या समाजाप्रती दुखितांच्या प्रती करुणा बाळगा तुमचं स्वतःच चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व बनवा आणि मैत्री भाव निर्माण करा सगळी लोक ऑटोमॅटिक जोडले जातील हे सगळे सूत्र बाबासाहेबांमध्ये होते म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये हजारो जातीचे लोक काम करत होते विदेशापासून आम्हाला सुद्धा काम करायला मदत होती बाबासाहेबांसोबत कितीतरी विदेशी नागरिकांनी कितीतरी या देशाच्या औपचारिक चळवळीच्या प्रत्येक जातीतल्या लोकांनी बाबासाहेबांसोबत काम केलं कारण बाबासाहेबांसोबत विज्ञान होती प्रज्ञा होती चारित्र्य होतं करुणा होती आणि बाबासाहेबांनी प्रचंड मैत्री भाव त्यांच्यामध्ये होता बाबासाहेब कुणाला दुश्मन म्हणून असं बघत नव्हते त्या मैत्री भावातून बाबासाहेबांनी आपलं चरित्र बनवलं या दृष्टिकोनातून आपण सगळेजण विचार करावा अशी अपेक्षा बघतो माझ्या 20 ची वेळ दिली होती मी भारतीय मी 4:20 पाहिजे थांबतोय आपण माझं 10:20 भाषण ऐकलं घरी जाऊन आजपासून एक चांगला विद्यार्थी बनव तरच तो सम्यक विद्यार्थी होऊ शकतो या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा मानतो आपण इथे म्हणला तिथलं म्हणलं पाहिजे त्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मी त्या विश्व सरांनी मला ही संधी दिली त्यांनी फोन केला आणि मी लागलीच गावी होतो होकार दिला आणि त्यांनी त्या त्या सगळ्या मुलांचं कौतुक याच्यासाठी आहे कुठलीही तयारी नव्हती 5-6 दिवसापूर्वी हे सगळं घडलेलो ते 4-5 दिवसामध्ये भय भारतीय आदेश द्यायला करा अधिवेशन तर त्या कोणाचे प्रश्न हा अवघड आहे ह्या 4 लोकांना एकत्र आणणं बघा तुम्ही कोंबड्यांना आपण एकत्र टाकू घेऊ शकतो सर पण तुम्हाला चॅलेंज करतो त्या कोंबड्यांना तुम्ही जर मोकळं सोडलं तुम्ही त्या 4 कोंबड्यांना सोबत चालायला हा अवघड आहे यांना एकत्र ठेवतो त्यांना सोबत फार मोठी भूमिका समीच्या विद्यार्थी आंदोलनाने केली कमी वेळामध्ये इतकं छान आंदोलन तुम्ही उभं केलं अजून सुट्टी आहेत महाविद्यालयाला अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहांना घरी गेलेले आहे त्यामुळे संख्या तरी कमी असेल परंतु हे आंदोलन हे अधिवेशन या माध्यमातून यशस्वी झालेलं आहे हे सगळे तिसऱ्या सारखे सगळे गावाकडे जाऊन आपल्या आजूबाजूला जे मिळलं ते सांगतीला अशी अपेक्षा मानतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद आपण असं सुद्धा आपण आज विकेंडची बोलली म्हणून आम्हाला आमचं त्याबद्दल